Krishnamurti. Olya. Ganpati Bappa. Olya. Mangal Murti. Olya. Jai Bhavani. Jai Swami. Jai Bhavani. Jai Swami. Ganpati ghatavar Ganpati visarjan. Vailas paije. Honarach. Honarach. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक अजबच आदेश काढला. वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की कुठलेही निर्बंध नसताना, गर्दीचे निर्बंध नाहीत, मूर्तीच्या उंचीचे निर्बंध नाहीत, अतिशय जोमानं गणेश उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा प्रशासनाने मनाचा कारभार करण्याचा प्रयत्न इथं सुरू केलेला आहे. उद्या कुठना कायद्याने त्यांनी सांगितलं की 3 फुटाच्या वरची मूर्ती इथं विसर्जन होणार नाही. एक कागदाचा तुकडा दाखवा शासनाने दिलेला त्यांना की त्याच्यामध्ये 3 फुटाच्या मूर्तीचा उल्लेख आहे. असा कुठलाही उल्लेख नसताना, कुठलाही आदेश राज्य सरकारचा नसताना, या अधिकाऱ्याच्या मनाने आलेल्या गोष्टीवर अंमल करण्याचा प्रयत्न जर आयुक्त करत असतील तर ही खरंच गोष्ट निंदनीय आहे. सोलापूरची जनता ही सुज्ञ आहे, आपल्या अधिकाराला अबाधित ठेवणाऱ्या. आमचा गणेशोत्सव कशा पद्धतीचा साजरा करायचा, आमच्या भावना ज्या गणपतींवर असलेल्या आहेत त्याचं विसर्जन आमच्या हातूनच व्हायला पाहिजे. आणि याच कुंडात आमची परंपरा आहे, गेली कित्येक वर्ष झालं या कुंडात तुम्ही आता बघताय 40 फुटापेक्षा जास्त पाणी आहे. आणि आयुक्त म्हणतात की त्या 3 फुटाच्या वरची मूर्ती इथं विसर्जन करायची नाही. अरे म्हणजे तुम्हाला उद्या वाटलं की 2 फुटाचे तर उद्या 2 फुट, उद्या असं जर झालं तर ही हुकुमशाही पद्धतीनं आपल्याला घरातसुद्धा 1 फुटाच्यावर आणायचे नाहीत असे नियम लावण्याचा तुम्ही झोपेत उठून आम्हाला नियम सांगण्याचा प्रयत्न करू नये. मी आयुक्तांना अजूनही विनंती करतो की सोलापूर शहराच्या गणेश भक्तांच्या रोषाला जाण्याचा विषय आपण करू नका. तुम्हीसुद्धा भावनिक आहात, विचार करा. जे राज्य सरकारने निर्बंध घालून गेलेत ते सगळे निर्बंध आजवर सोलापूरकर म्हणून आम्ही गणेश भक्त पाळत आलो आहे, पण असे तुमच्या मनाचे निर्बंध पाळण्याकरता आम्ही तुमचे बांधील नाही या. आम्ही आमचा गणेश उत्सवाचा विसर्जनाचा कार्यक्रम आहे तो याच कुंडामध्ये करणार. प्रशासनाने जर दडेलशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या मिरवणुका थांबवू, वास्तविक काय रस्त्यावर उतरू, पण गरज पडली तर मनपा आयुक्तांचं विसर्जन यामध्ये करू एवढं सांगतो. पण विसर्जन गणपतीचं याच कुंडामध्ये होणार हेच मी आवर्जून सांगतो. मी जोशी समाज लाल आखाडा गणेश उत्सव महामंडळ वस्तात गणपती, यावर्षी मी अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली. तरी 1965 पासून ते आत्तापर्यंत आमची मूर्ती ही 16 फुटी असते आणि 16 फुटी ह्या वर्षी पण आहे. तरी 16 फुटी मूर्ती असताना आमचा समाज हा इथं लहान आहे, तरी अख्ख्या महाराष्ट्रातून आमचा समाज हा इथं विसर्जन बघण्यासाठी, 16 बघण्यासाठी इथं कुंडावर येत असतो. तरी ह्यावर्षी मनपा आयुक्तानं जे आदेश काढले ते आम्हाला मान्य नाही आणि नसणारच. आमचं विसर्जन हे यावर्षी ह्यावेळेस इथंच होणार, काही जर झालं तरी इथेच होणार गणपती घाटावर.